धर्मवीर चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे, त्यात आनंदी घे यांचं जिवंत कॅरेक्टर जशास तसं उभं करणारे मेकअप आर्टिस्ट आपल्यासोबत आहेत, त्यांना अवॉर्ड मिळाला आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या भावना. सर, कसं वाटतं आहे तुम्हाला चित्रपटासाठी अवॉर्ड मिळाला आहे? खूप खूप म्हणजे आनंद झाला, आणि कोणीतरी म्हणजे कदर करणारा आहे इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे इतक्या वर्षानंतर म्हणजे फक्त मराठीने पहिलाच ही सुरुवात केली आणि पहिल्यांदाच विशेष पुरस्कारांनी सन्मानित केलं, आणि विद्या बालनला पण त्याच्याकरता म्हणजे खास पुरस्कार देण्याचे बोलतात, याच्या व्यतिरिक्त काय अपेक्षा करू शकतो. आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला, काय भावना होत्या तुमच्या तेव्हा? भावना म्हणजे आता विद्या बालन एवढी नावाजलेली आता नटी आहे, पूर्वी जी होती म्हणजे तिच्यावर मी पहिल्यापासून काम केलेलं आहे जेव्हा ती मॉडेल होती, आणि आतापर्यंत तिचं जे नेचर आहे ते ॲज इट इज, म्हणजे जी पूर्वी जशी मॉडेलमधून वागायची तशी ती आताही वागते. सर, तुमच्या कलाक्षेत्राबद्दल जाणून घ्यायला आवडेल, काय सांगाल? कलाक्षेत्र जर आपण व्यवस्थित आणि मन लावून ते काम केलं तर खूप खूप चांगलं आहे. म्हणजे आता मी आज 48 वर्ष काम करतो, मनापासून काम करतो अजूनही, म्हणजे कधीही म्हणजे कुठलीही गोष्ट आली तर मला म्हणजे कधी कधी अजूनही म्हणजे रात्रीवर मला झोप येईल, उद्या हे आपल्याला करायचं आहे का, आणि खूप खूप चांगलं आहे म्हणजे. सर, त्यांचं कॅरेक्टर जेव्हा तुम्हाला कळलं की यांचा मेकअप आपल्याला करायचा आहे, ते किती तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं होतं तेव्हा? चॅलेंजिंग वाटण्यापेक्षा माझं म्हणजे एकच ती तयारी होती की बाबा, म्हणजे म्हणून मी त्यांचे ते सगळे फोटोग्राफ्स वगैरे बघितले सगळे त्यांचे, आणि काय काय त्यांचे बारकावे जे होते फेसमध्ये ते सगळं आता म्हणजे एवढं एक्सपिरियन्स असल्यानंतर माणसाला तसं काय टेन्शन येत नाही, पण ते सगळे मी म्हणजे सगळे बघून ते सगळं त्यांना ते तयार केलं. थँक्यू सो मच सर, तुमचं खूप खूप अभिनंदन.